नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत तर महाटीट या संदर्भात आलेली एक महत्त्वाची अपडेट आहे चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला ती अपडेट कोणती आहे ती बघण्यासाठी चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट्स करा लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नांचे सर्व दीर्घ असल्या आणि उमेदवारांना लागला कसं टीई टी बालमानसशास्त्रांनी घेतली भावी शिक्षकांची परीक्षा निकाल घटण्याची चिन्हे सी सी टी व्हीच्या तुलनेत टीचा पेपर अवघड साठ टक्के उमेदवारांनी शिक्षकडे कर परीक्षेकडे पाठव ही बातमी आली प्रति संभाजी छत्रपती संभाजीनगर इथून भावनिक बुद्धिमत्ता संकल्पना कुणी मांडली हृदयाची आंतरचना कार्य दाखवणाऱ्या नावे आकृतीत पाहून द्या कोणती कृती सफाईदर कमी वेळेत करता येते असे बाल मानसशास्त्रातील प्रश्न चढवताना भावी शिक्षकांना कस लागला पात्रता परीक्षा म्हणजेच टी ई टी केंद्रीय पात्रता परीक्षेच्या म्हणजेच सी टी ए तुलनेत अवघड होते त्यामुळे यंदा निकाल कमी लागेल असे उमेदवारांनी सांगितले महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे शहरातील सव्वीस केंद्रावर परीक्षक शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली तीन वर्षानंतर टी होत असल्याने परीक्षा केंद्राचं परीक्षा देण्यासाठी केंद्रावर मोठी गर्दी होती एकूण अठरा दो हजार दोनशे त्र्याण्णव उमेदवार परीक्षेसाठी हजर होते काठीने पातळी यंदा जास्त दोन हजार टी मध्ये टीईटी झालेल्या गैरप्रकारामुळे यंदा कडक उपाययोजना केल्या होत्या रिकनेक्शन बायोमेट्रिक हजेरी घेण्यात आली मागील वर्षी केवळ तीन पॉईंट पाच टक्के उमेदवार परीक्षेत उत्तीन झाली होती यंदाही काठिंठ्या पातळीमुळे निकाल कमीच राहण्याची शक्यता आहे प्रश्नांचे स्वरूप दीर्घ असल्याने बालमानसशास्त्राचे प्रश्न अधिक कठीण गेले आणि तज्ज्ञांनी सांगितले दोन सत्रात झालेली परीक्षा पहिले सत्र सकाळी दहा साडे दहा ते एक दुस त्यामध्ये सात हजार आठशे एकवीस परीक्षार्थी उपस्थित होते तर ब्याण्णव पॉईंट पंच्याण्णव टक्के ही त्यांची टक्केवारी होती तर पाचशे त्र्याण्णव जण उपस्थित होते दुसऱ्या सत्रामध्ये दुपारी दोन ते स अडीच ते पाचपर्यंत होते आणि त्यामध्ये परीक्षार्थी होते उपस्थित होते नऊ हजार दोनशे दोन परीक्षार्थी उपस्थित होते तर सहाशे सत्याहत्तर जण अनुपस्थित होते एकूण टक्केवारी हा अनुपस्थितांचा दुसऱ्या सत्रामध्ये आहे त्र्याण्णव पॉईंट चौदा टक्के जणांनी परीक्षा दिली सी टी ई टी एकशे आठ टी ई टी अवघड तीन वर्षानंतर ही परीक्षा होत आहे त्यामुळे स स्पर्धा जास्त आहे यंदा सी टी ई टीच्या तुलनेत टी ई टीच्या टी पेपर गाठीने पातळी अधिक होती आता वेळेत निकाल जाहीर व्हावा आणि पवित्र पोर्टलच्या माध्यमातून लवकर भरती व्हावी असं सुनील खोतकर ह्या उमेदवाराचं नाव आहे तर प्रश्न सोडवण्यात जास्त वेळ लागला असं जान्हवी चंदने या उमेदवारांनी आपल्याला सांगितलं बालमानसशास्त्राचे प्रश्न अवघड होते बालमानसशास्त्र विषयावर अवघड प्रश्न विचारण्यात आले होते अध्यापक महाविद्यालयात एवढा कोला शिकवला जात नाही त्यामुळे उमेदवारांना हे प्रश्न कठीण वाज वाटले असे डॉक्टर सोहेल जकीयउद्दीन साहेब प्र प्राध्यापक यांनी ही माहिती दिली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि टी टी संदर्भात नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा